नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश लेसन 2.2, द बॉय हू ब्रोक द बँक. द बॉय हू ब्रोक द बँक म्हणजे काय? तर बँक बुडवणारा मुलगा. तर ही जी गोष्ट आहे ही अफवा पसरल्यावरती कशाप्रकारे गोंधळ निर्माण होऊ शकतो यावर आधारित आहे. खूप मजेशीर गोष्ट आहे आणि यातून म्हणजे एखाद्या अफवेवरती आपण शहानिशा न करता जर विश्वास ठेवला तर किती गोंधळ निर्माण होऊ शकतो ही सांगणारी ही कथा आहे. या कथेचे ऑथर आहेत रस्किन बॉन्ड, यांच्याबद्दल पण माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आधी आपण ती माहिती पाहूया आणि मग आपण ही चिटचॅट ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. रस्किन बॉन्ड बर्थ 1934, इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. म्हणजेच काय? तर हे भारतीय लेखक आहेत परंतु ते ब्रिटिश वंशाचे आहेत. ही लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, इंडिया. ते भारतामधील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. आणि भारतामधील चिल्ड्रन्स लिटरेचर म्हणजे काय? तर बालसाहित्य. मग भारतातील बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचे योगदान फार मोलाचे आहे, फार मोठे आहे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर अवर ट्रीज टिल ग्रो इन देहरा. आणि अवर ट्रीज टिल ग्रो इन देहरा हे जे त्यांचे बुक आहे, तर या पुस्तकासाठी त्यांना 1992 साली साहित्य अकादमी पुरस्कारही देण्यात आलेला आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रेस्पेक्टिवली इन 1999-2014. म्हणजे त्यांना पद्मश्री देण्यात आला होता 1999 आणि पद्मभूषणनी त्यांना भूषित करण्यात आले होते 2014. ओके, तर अशा पद्धतीने हा होता ऑथरचा परिचय, लेखकांचा परिचय. आता आपण या ठिकाणी चिटचॅट ॲक्टिव्हिटीजमध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, अ लाय कॅन रन राऊंड दी वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स ऑन. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की अ लाय म्हणजे काय? एखादी अफवा किंवा एखादी खोटी गोष्ट. मग एखादी खोटी गोष्ट कशी काय झपाट्याने पसरते हे आपल्याला या पाठातून बघायचं आहे. ओके, म्हणजे हे जे वरती सांगितलेलं आपल्याला जे कोटेशन आहे ते आपल्याला काय सांगतं की जे अफवा आहे ती इतक्या फास्ट सगळीकडे पोहोचते, इतक्या फास्ट पूर्ण जगभर पोहोचते की पूर्ण जगभर पोहोचते की ट्रूथ जे आहे ते त्याचं ते सांगायच्या आधीच इतक्या अफवा ज्या आहेत त्या झपाट्याने सगळीकडे पोहोचतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रूमर वेन पीपल बिलीव्हड ॲट फर्स्ट अँड सफर्ड फॉर इट लेटर. मग आता कोणते अफवा पसरत आहेत? तर आता कोरोनाबद्दलच्या अनेक अफवा पसरत आहेत, त्याच्यामध्ये ज्या बातम्या आहेत खऱ्या बातम्या आहेत त्या कुठेतरी बाजूलाच राहतात आणि रुमर्सच जास्त पसरत आहेत की हे खाल्ल्याने किंवा असं खाल्ल्याने कोरोना होणार नाही किंवा काय होणार नाही, अशा काही ज्या बातम्या आहेत त्या पसरतात. मग ते खरं आहे की नाही हे आपण तपासून घेतल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवणं योग्य नाही. नेक्स्ट आहे, ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाईड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. मग एखादी न्यूज खरी आहे की एखादी खोटी बातमी आहे हे आपण कसं काय ठरवू शकतो? तर एकतर ती खरी असेल तर त्याच्यामागे काहीतरी रिझन असेल, ती रिझन आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि खोटी असेल तर काही रिझनच नसेल, ती अशी अफवेसारखी पसरलेली असेल, मग ती नक्की खरी आहे हे आपल्याला त्याच्यासाठी शहानिशा करावी लागेल की का ही खरी आहे किंवा याच्यामागे काही रिझन आहे का. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. आणि ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते पसरवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर काही लोकं असतात की ज्यांना समाजामध्ये अशी असा गोंधळ निर्माण करायचा असतो ते लोकं पसरवतात, किंवा काही जण फक्त आनंद म्हणजे एन्जॉयमेंटसाठी अशा बातम्या पसरवतात, तर काही जे खोडकर लोकं असतात म्हणजे जे खोडकर मुलं वगैरे असतात टवाळखोर वगैरे ते अशा बातम्या पोचवत असतात. नेक्स्ट आहे, डू यू बिलीव्ह इन ऑल दी न्यूज दॅट यू कम अक्रॉस. तुमच्या आजूबाजूला ज्या सगळ्या न्यूज येतात त्यांच्यावर तुम्ही पटकन विश्वास ठेवता का? ठेवत असाल तर हो, नसेल तर नाही. शक्यतो आपण ठेवायला नाही पाहिजे, कारण त्या बातम्या खऱ्या आहेत की नाही हे कळल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवरती आपण विश्वास नाही ठेवायला पाहिजे. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अ रूमर विच सीम टू बी फॅक्ट इन दी बिगिनिंग लेटर इट वॉज प्रूव्ड फॉल्स. तर अशी एखादी अफवा सांगायची आहे की जी आपल्याला सुरुवातीला खरी आहे असं वाटतं पण परत कळतं की ते चुकीचं होतं किंवा ती अफवा होती.
तर या ठिकाणी आपल्याला एक आपल्या जीवनामध्ये घडणारे एक्झाम्पल विचारलेलं आहे. तर काही मोठमोठे एक्झाम्स असतात, बोर्ड एक्झाम्स असतात, तर त्यांचे पेपर लीक झालेले आहेत अशा काही अफवा पसरवल्या जातात. बट असं नसतं, कुठलेही पेपर असे लगेच लीक होत नाहीत किंवा त्याच्यासाठी खूप खबरदारी घेतली जाते, त्याच्यामुळे अशा प्रकारचे पेपर्स लीक होत नाहीत. ओके, सो नेक्स्ट आहे स्टेटमेंट्स, फॅक्ट आहे की रुमर आहे की त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. म्हणजे पहिलं आहे की काव गिव्ज बर्थ टू अ काल्फ, म्हणजे गाई तिच्या वासराला जन्म देते, हे फॅक्ट आहे देते. ओके, एक्सप्लेनेशन काय आहे की इट इज अ नॅचरल प्रोसेस. ओके, ही काय आहे, नॅचरल प्रोसेस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इन 2025 द सन विल स्वॉलो द अर्थ. 2025 साली सूर्य काय करणार आहे, अर्थला घेऊन टाकणार आहे. तर हे खरं आहे का, तर नाही, इट इज रुमर. ओके, एक्सप्लेनेशन काय आहे की कुणीही अजून त्याला सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं नाही आहे, असं काही होऊ शकतं. नेक्स्ट आहे, थर्ड वन आहे की यू रिसिव्ड अ मेसेज दॅट यू हॅव वॉन ₹5 crores इन अ लॉटरी. तर हे रुमर आहे, कारण असं डायरेक्ट मेसेज नाही आहे, त्याच्यामागे काहीतरी ऑथॉरिटी असेल किंवा काहीतरी विश्वास ठेवता यावा यासारखं काहीतरी असेल. ओके, नेक्स्ट आहे, बीज बेअर देअर विंग्स 270 times इन अ सेकंड. ओके, म्हणजे काय सांगितलेलं आहे की मधमाशी एका सेकंडमध्ये 270 वेळा तिचे पंख असे फडफडवते. तर हे फॅक्ट आहे आणि सायंटिफिकली प्रूव्ह पण करून झालेलं आहे. नेक्स्ट आहे, मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड इन बर्म्युडा ट्रायंगल. बर्म्युडा ट्रायंगलमध्ये खूप सारे शिप्स आणि एरोप्लेन्स डिसअपियर झाले होते. तर हे फॅक्ट आहे, झाले होते, त्याचे न्यूज पण आहेत. ओके, इथे तुम्ही लिहू शकता की फॅक्ट आहे किंवा इट इज प्रूव्ड. ओके, नेक्स्ट आहे, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. म्हणजे आजच्या जगामध्ये ड्रायव्हरलेस म्हणजे बिना ड्रायव्हरच्या कार्स हे काय आता स्वप्न राहिलेलं नाही आहे. खरं आहे, कारण आता बिना ड्रायव्हरच्या कार्स पण आलेल्या आहेत. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की दे आर अराईव्ड इन मार्केट किंवा ट्रायल्स हॅव बीन डन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. येस, हे पण फॅक्ट आहे, कारण सोफिया ही असा रोबोट आहे, हा एक असा रोबोट आहे की तो जगाचा पहिला सिटीजन आहे, म्हणजे रोबोट पण जगाचा नागरिक बनलेला आहे. तर हे जे आहे फॅक्ट आहे. नेक्स्ट, घोस्ट ड्वेल इन बनियन ट्री. हे रुमर आहे, सांगितलेलं आहे की बनियनच्या झाडावरती, वडाच्या झाडावरती भूत राहतात. तर हे काय, हे नाही आहे, ह्याला आपण सुपरस्टिशन असं देऊ शकतो. ओके, सगळे अंधश्रद्धा आहे. डो नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. हे पण रुमर आहे, हे पण सुपरस्टिशन आहे की न्यू मून डेच्या दिवशी आपण घराच्या बाहेर नाही पडायचं. हे पण सगळं सुपरस्टिशन आहे. नेक्स्ट आहे, एलियन्स विल कॉन्क्युअर द अर्थ. म्हणजे एलियन्स अर्थवरती कॉन्क्युअर करणार, तर कॉन्क्युअर म्हणजे राज्य वगैरे करणार. तर हे पण सगळं रुमर आहे आणि अजून असं कोणी सायंटिफिकली नाही प्रूव्ह केलं आहे किंवा सायंटिफिकली नाही सांगितलं आहे. ओके, सायंटिफिकली नॉट प्रूव्ह किंवा इमॅजिनेशन आपण घेऊ शकतो. सो नेक्स्ट, आता आपण आपल्या पाठाकडे येऊया. पाठ हा एका कॅरेक्टरवरती आधारलेला आहे ज्याचं नाव आहे नथू. ओके, सो लेट अस स्टार्ट. नथू ग्रंबल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट दी स्टेप्स ऑफ दी पीपल नगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. नथू स्वतःवरच चिडला होता आणि तो सेठ गोविंदराम यांच्या मालकीची बँक होती जिचं नाव आहे पीपल नगर बँक, आणि तो पीपल नगर बँकच्या ज्या पायऱ्या होत्या तर त्याच्यावरती झाडू मारत होता. ही यूज दी स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड दी डस्ट आफ्टर रेझिंग इन ई क्लाउंड अबोव हिज हेड सेटल डाऊन वन्स अगेन ऑन दी स्टेप. मग आता नथू झाडू मारत होता, तर नथू खूप हातामध्ये तो लहानसा झाडू घेऊन खूप निष्काळजीपणाने झाडू मारत होता. केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे, आणि हरिडली म्हणजे खूप घाईघाईने झाडू मारत होता. आणि त्याच्यामुळे तो जो झाडू मारत होता, तर झाडू मारल्यानंतरची ती धूळ पुन्हा वर जात होती त्याच्या डोक्यापर्यंत, आणि परत ती खाली पायऱ्यांवरती येऊन पडत होती, कारण तो खूप निष्काळजीपणे झाडू मारत होता. मग आता नेमकं नथूबरोबर असं काय घडलं आहे ते आता आपल्याला पुढे कळेलच. ॲज नथू वॉज बॅगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय. आणि नथू अशा प्रकारे पॅन म्हणजे काय, तर सुपली. मग नथू हातातली सुपली घेऊन त्या डस्टबिनवरती, त्या कचऱ्याच्या डब्यावरती आपटत होता, आणि तेव्हाच वॉशरमॅन्स सन, वॉशरमॅन म्हणजे काय, धोबी, धोब्याचा मुलगा ज्याचं नाव आहे सीताराम त्या ठिकाणाहून जात होता. ओके, सो नेक्स्ट आता आपण पाहूया. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आणि सीताराम हा काय होता, धोब्याचा मुलगा होता. मग तो कपडे पोहोचवण्याचं काम करत होता, इस्त्री केलेले कपडे किंवा धुतलेले कपडे पोहोचवण्याचं काम तो करत होता. मग सीताराम कपडे पोहोचवण्याच्या कामावरती राऊंड मारत होता, म्हणजे तो चालला होता डिलिव्हरी करण्यासाठी, कपडे डिलिव्हरी करण्यासाठी तो चालला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावरती आता जस्ट, म्हणजे आता नुकतेच इस्त्री केलेले कपडे होते, त्या कपड्यांचं एक गाठोडं होतं, बंडल म्हणजे एक गाठोडं होतं.
डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू, आणि अशी धूळ उडवू नको रे असं म्हणत त्याने त्या ठिकाणाहून नथूला हटकलं. का हटकलं? कारण त्याने तेवढे चांगले धुतलेले कपडे, प्रेस केलेले कपडे आणले होते आणि नथू अशा प्रकारे एकदम केअरलेसली झाडू मारत होता आणि ती सगळी धूळ वरती उडत होता आणि परत खाली फेकत होता. त्याच्यामुळे अशी धूळ सगळीकडे उडत होती आणि त्याच्यामुळे तो जो सीताराम होता तर तो नथूला असं बोलला, आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. मग आता तो जो सीताराम आहे तर तो विचारतो की महिन्याला 2 रुपये जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत का आणि म्हणून तो एवढा वैतागला आहेस का? आता ते म्हणजे कोण तर बँकवाले, बँकची जी कोण सिस्टीम पाहणारे असतील ते त्याला कदाचित पेमेंट किंवा इन्कम इन्क्रीज करून देत नसतील आणि मग त्याच्यामुळे तो चिडला आहे का असं सीताराम त्या नथूला विचारतो. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मग परत नथू काय म्हणतो, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, आणि मला अजून माझा महिन्याचा जो काय आधी ठरलेला पगार आहे तो पण मला अजून मिळालेला नाही आहे. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि ही महिन्याची 20 तारीख आता आलेली आहे. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. आणि असं कोणी विचार तरी करेल का की बँक म्हणजे एवढी मोठी बँक एखाद्या गरीब माणसाचा, एखाद्या सफाई कामगाराचा पगार थकवून ठेवत असेल किंवा पैसे देत नसेल असं कोणी विचार करेल का? त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे की ॲज सून ॲज आय गेट माय मनी, जेव्हा मला माझं पैसे मिळतील म्हणजे जेव्हा माझं मला पगार मिळेल आय एम ऑफ, त्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे म्हणजे मी ते आता काम करणार नाही, मला माझं पगार मिळाला की मी निघून जाईन. नॉट अनादर वीक आय वर्क इन धिस प्लेस, आणि ज्या क्षणी मला माझं पगार मिळेल मी लगेच निघून जाणार आणि एक पण आठवडा मी इथे थांबणार नाही आहे. अँड नथू बँग्ड दी पॅन अगेन्स्ट दी डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्फाथाइज दी पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आणि मग त्या नथूनी काय केलं की त्याच्या हातामध्ये जी सुपली होती ती त्याने सारखं त्या कचऱ्याच्या डब्यावरती आपटली आणि तो सारखं हे दाखवून देत होता म्हणजे त्याचा जो मुद्दा होता त्याच्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, एम्फाथाइज म्हणजे काय, लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा स्वतःचा निर्धार पक्का ठेवण्यासाठी तो तसं सारखं करत होता. वेल आय विश यू लक, सेड सीताराम. मग सीताराम म्हणतो की बरं तुला माझ्याकडून शुभेच्छा, असं सीताराम म्हणतो. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू. आणि मग तो काय म्हणतो की ठीक आहे, तुला जर तुझ्यासारखं जर एखादं काम असेल किंवा तुला जमणारं जर एखादं काम असेल तर मग मी तुला सांगेन, पाहून ठेवेन आणि तुला सांगेन. ओके. अँड ही प्लॉडेड बेअर फूट अलॉंग दी रोड. आणि मग तो त्याचा खांदे त्याने झटकले आणि तो मग ते जे कपड्याचं गाठोडे होतं ते त्याने घेतलं आणि मग तो निघून गेला बेअर फूट अलॉंग दी रोड आणि द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि मग ते जे कपड्याचं गाठोडं होतं ते त्याने घेतलं आणि आपल्या खांद्यावरती ठेवलं आणि ते असं ठेवलं होतं त्याचं डोकं पूर्ण त्याच्याने झाकून गेलं होतं आणि तो पुढे चालू लागला. ॲट दी फोर्थ होम ही व्हिजिटेड, आणि तो चौथ्या घरापाशी तो आला. सीताराम हर्ड द लेडी ऑफ दी हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. आणि चौथ्या घरापाशी पोहोचल्यानंतर त्या घरामधली जी बाई होती किंवा जी स्त्री होती तर ती झाडूवाल्याची एका गरज आहे म्हणजे तिच्या घरामध्ये झाडू मारण्यासाठी किंवा झाडूवाल्याची एका गरज आहे अशी ती सांगत होती. मग ते त्याने ऐकले, कोणी, सीतारामने ऐकले आणि पुढे काय लिहिलेलं आहे, ट्राईंग हिज बंडल टुगेदर, आणि त्याचा जो हातामध्ये जो बंडल होता तो व्यवस्थित ठेवून ही सेड तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. तो म्हणतो की मला एक असा स्वीपर बॉय माहिती आहे, मला एक असं झाडूवाला माहिती आहे की जो कामच शोधत आहे म्हणजे त्याला अजून काम पाहिजे तो काम शोधत आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, आणि तो पुढच्या महिन्यापासून या कामावरती येऊ शकतो म्हणजे तुम्ही सांगितलं तर तो पुढच्या महिन्यापासून कामावरती येऊ शकतो. ही इज विथ दी बँक जस्ट नाव बट दे अरंट गिविंग हिम हिज पे. आणि तो सध्या एका बँकमध्ये काम करतो आहे पण ते काय त्याला त्याचे पैसे देत नाहीत म्हणजे त्याचा पगार ते काय त्याला देत नाही आहेत. अँड ही वॉन्ट्स टू लिव, आणि त्याच्यामुळे त्याला ती नोकरी सोडायची आहे. ओके. इज दॅट सो, असं का, सेड मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या की असं का, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. ठीक आहे, त्याला सांग आणि मला उद्या येऊन भेटायला सांग. ओके. असं ती त्याला असं मिसेस श्रीवास्तव त्याला सांगतात. कोणाला? सीतारामला. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. आणि मग सीतारामला खूप आनंद होतो कारण त्याने गिरायकाची पण सर्व्हिस केली, कारण त्याने गिरायकाला कपडे पण पोहोचवले जे काय त्यांचे असतील ते, आणि
आपल्या एका फ्रेंडची पण त्याने सेवा केली, म्हणजे फ्रेंडला पण त्याने हेल्प केली, त्या नथूला पण त्याने नोकरी मिळवून देऊन हेल्प केली. सो नेक्स्ट आहे, अँड त्याच्यानंतर पुढे आहे, होईस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. आणि मग परत त्याने ते गाठोडे आपल्या खांद्यावरती ठेवले आणि तो खूप खुश होऊन निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आणि मिसेस श्रीवास्तव यांना काही शॉपिंग करण्यासाठी बाहेर जायचं होतं. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया. आया म्हणजे जे घरामध्ये असतात बाळ वगैरे, लक्ष बाळावरती वगैरे लक्ष ठेवण्यासाठी, अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, बेबीकडे लक्ष दे असं सांगितलं. अँड टोल द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि आपला जो कुक होता घरामध्ये जो स्वयंपाक करणारा होता, तर त्याला सांगितलं की दुपारचा स्वयंपाक वेळेत तयार कर. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे आहे, देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. आणि मग त्यानंतर सगळ्यांना सगळ्या सूचना दिल्यानंतर मग आपले नेहमीचे शॉपिंग करण्यासाठी ती पीपल नगरच्या बाजारामध्ये निघाली. अ लार्ज शॅडी टॅमॅरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि बाजाराच्या एका टोकाला एक मोठं असं चिंचेचं झाड होतं आणि त्या चिंचेच्या झाडाच्या सावलीखाली मिसेस श्रीवास्तव यांची फ्रेंड म्हणजेच मिसेस भूषण स्वतःला उन्हापासून वाचवावं किंवा शेल्टरसाठी त्या ठिकाणी त्या सावलीमध्ये उभ्या राहिल्या होत्या. वॉज फॅनिंग हर सेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. आणि मिसेस भूषण स्वतःला एका मोठ्या हँकरचीफने हवा घालत होत्या. शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. आणि त्या स्वतःला हवा घालत घालतच त्याने ठरवून टाकलं होतं की पिंपल नगरच्या इतिहासातला हा सगळ्यात जास्त असा कडक उन्हाळा आहे असं त्या वैतागून त्याने ठरवून टाकलं किंवा वैतागून त्या म्हणत होत्या. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोईंग टू बाय अँड फॉर फाईव्ह मिनिट्स दे डिस्कस इट्स शेड टेक्स्चर अँड डिझाईन. मग त्यांनी काय केलं, मिसेस श्रीवास्तव यांना त्यांना कुठल्या प्रकारचा कपडा खरेदी करायचा आहे याचं एक सॅम्पल दाखवलं आणि पुढची 5 मिनिटे त्या दोघी पण कपड्याचा रंग कसा आहे, कपड्याचं टेक्स्चर म्हणजे पोत कसा आहे, त्याच्यावरती कशा प्रकारची डिझाईन आहे याच्याबद्दल चर्चा करत होत्या. हॅविंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, आणि मग या टॉपिकला कंटाळून, आता किती उशीर त्या कपड्याबद्दल चर्चा करणार, मग या टॉपिकला कंटाळून मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदरामस बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. म्हणजे तुला माहिती आहे का की सेठ गोविंदराम यांची जी बँक आहे ना, ती त्यांच्या एम्प्लॉईजचा पगार पण देऊ शकत नाही. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅजंट रिसिव्ह्ड हिज वेजेस फॉर ओवर अ मंथ. आणि आजच सकाळी मी एका झाडूवाल्याची तक्रार ऐकली की एक महिना उलटून गेला तरीही त्याला अजून पगार दिला नव्हता असं त्या सांगतात. कोण? मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण यांना. शॉकिंग, म्हणजे खरंच हे धक्कादायक आहे, रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणतात की अरे बापरे खरंच. आणि इफ दे कांट पे दी स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. आणि जर ते एका झाडूवाल्याला पगार देऊ शकत नसतील तर नक्कीच ते कुठल्या तरी बॅड सिच्युएशनमध्ये आहेत, कुठल्या तरी वाईट परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये आहेत. ओके, नन ऑफ दी अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. आणि मग बाकीच्यांना पण पगार मिळत नसेल असं वाटतंय ना, असं कोण म्हणतं? मिसेस भूषण. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमॅरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आणि मग मिसेस भूषण ज्या होत्या तर त्यांनी मिसेस श्रीवास्तव यांचा निरोप घेतला आणि त्या आपल्या हजबंडला, आपल्या पतीला शोधण्यासाठी निघाल्या. हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ दी ओनर. आणि तिचे जे हजबंड होते तर ते कुठे बसले होते? कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानाच्या समोर बसले होते त्याच्या मालकाशी गप्पा मारत. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आणि मिसेस भूषण म्हणाला, तुम्ही इथे बसला आहात तर. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आर. आणि मी तुम्हाला एक तास झाला इकडे तिकडे शोधते. वेअर डिड यू डिसअपियर, तुम्ही कुठे गायब झाला होतात? मग त्याच्यानंतर पुढे मिस्टर भूषण म्हणतात, नो वेअर, रिप्लाईड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण म्हणतात की कुठेच नाही, मी तर इथेच होतो. हॅड यू रिमेंड स्टेशनरी इन वन शॉप, तू काय एका दुकानामध्ये शांत बसतेस का? आय माईट हॅव फाउंड यू, मी तुला शोधले, बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. पण तू एका शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये सतत जात असते शॉपिंग करताना, जसं की एखादी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती जाते तशी तू सारखी एका दुकानामधून दुसऱ्या दुकानाकडे फिरत असते. मी तुला कसं शोधणार, तू एका ठिकाणी राहतेस का? असं मिस्टर भूषण त्यांना, मिसेस भूषणला म्हणतात.
डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. ग्रम्बलिंग म्हणजे तक्रार करणे. आता तुम्ही तक्रार करत बसू नका, कुरकुर करत बसू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. आणि ऑलरेडी इथे जो उकाडा आहे याच्याने मला हैराण केले, आता तुम्ही पण सुरू होऊ नका काय, असं ती म्हणते. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपल नगर. मग ती त्या ज्या मिसेस भूषण असतात तर त्या म्हणतात की मला कळतच नाही की पिंपल नगरला काय झालं आहे. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकक्रप्ट. आता तर बँकसुद्धा बुडायला लागली आहे, म्हणजे बँकची सुद्धा दिवाळखोरी निघाली आहे असं म्हणतायत. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. आणि मग तो जो कमल किशोर असतो तर तो लगेच म्हणतो काय म्हणालात. आणि सिटिंग अप म्हणजे पटकन असं उठून म्हणाला विच बँक, कोणती बँक बुडायला लागलेली आहे. व्हाय द पीपल नगर ऑफकोर्स, पीपल नगर बँक ऑफकोर्स, म्हणजेच की का पीपल नगर बँक हो. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलं की ते एम्प्लॉईजचे पैसे पण देत नाही आहेत, म्हणजे त्यांचे जे काम करणारे कामगार आहेत ते त्यांना पगार पण देत नाही आहेत. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. आता मिस्टर किशोर तुम्ही असं सांगू नका की तुमचं तिथे खातं आहे. तर मग मिस्टर किशोर म्हणतात की नो बट माय नेबर हॅज. माझं नाही आहे पण माझ्या शेजारी असणाऱ्याचं खातं आहे पीपल नगर बँकमध्ये. ही एक्सक्लॅम्ड तो म्हणाला, उद्गारला. अँड ही कॉल्ड आउट ओवर दी लो पार्टिशन टू दी कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोर. दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट, द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज कॅन. मग तो काय म्हणतो की माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं अकाउंट आहे पीपल नगर बँकमध्ये. मग एक पार्टिशन असतं मध्ये आणि पार्टिशनच्या बाजूलाच एका बारबरचं म्हणजे एका न्हाव्याचं दुकान असतं. तर न्हाव्याच्या दुकानामध्ये जो व्यक्ती असतो त्याचं नाव असतं दीपचंद. मग दीपचंदला कमल किशोर म्हणतो की आजची बातमी ऐकलीस का, पीपल नगर बँक बंद पडते, तर तुझं जे पैसे आहेत ते लवकर लवकर त्यातून काढून घे, ते चांगलं होईल. असं कोण म्हणतो, कमल किशोर म्हणतो कोणाला, दीपचंदला. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन वॉज सो स्टार्टलेल दॅट हिज हँड शूक अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. आणि दीपचंद एका एल्डरली जेंटलमॅन म्हणजे एका वयस्कर जेंटलमॅनचे गृहस्थाचे केस कापत होता. आणि ही बातमी त्याने ऐकली आणि तो इतका गोंधळला की त्याचा हात हलल्यामुळे काय झालं, त्या गिरायकाच्या उजव्या कानाचा छोटासा तुकडा कापला गेला. द कस्टमर एल्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. आणि तो जो कस्टमर होता तो खूप ओरडला, वेदनेमुळे ओरडला. आणि ही बातमी त्याने कस्टमरने पण ऐकली आणि त्याच्यामुळे त्याला खूप निराशा झाली. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द अफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आणि पेन म्हणजे वेदना का, तर त्याचा कानाचा तुकडा कापला गेला होता त्या दीपचंदने त्याच्यामुळे. आणि त्याचबरोबर त्याला डिस्ट्रेस म्हणजे निराशा आली, कात्र्या विचित्र ही जी विचित्र बातमी आहे, धक्का देणारी बातमी ही ऐकून त्याला निराशा आली. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. एका बाजूचं नेक म्हणजे मानेच्या एका बाजूचं अजून शेव करायचं होतं आणि तसंच तो उठला आणि लगबगीने कुठे गेलेला आहे नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, ही स्पेड अक्रॉस दी रोड टू दी जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. आणि तो पटकन तसंच उठला, एक बाजू आपली शेव करायची राहिली जे लक्षातच नाही आलं, तो तसंच उठला आणि जवळच असणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये म्हणजे एका किराणा मालाच्या दुकानामध्ये गेला की जिथे टेलिफोन होता. ही डायल्ड सेठ गोविंदरामस नंबर. आणि त्या ठिकाणी त्याने सेठ गोविंदरामचा नंबर दाबला आणि त्याला कॉल केला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. आणि ते सेठ काय घरी नव्हते. सो वेअर वॉज ही देन. मग सेठ कुठे होते. द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. आणि मग ते जे सेठ आहेत, सेठ गोविंदराम ज्यांची बँक होती, तर ते काश्मीरमध्ये हॉलिडेज सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते, म्हणजे हॉलिडेज होते म्हणून ते काश्मीरला गेले होते. ओके सो ओ वॉज दॅट सो, म्हणजे असं आहे तर. द एल्डरली जेंटलमॅन डीड नॉट बिलीव्ह इट. आणि ते जे वयस्कर गृहस्थ होते त्यांना काही विश्वास नाही बसला की असे सेठ गोविंदराम हॉलिडेसाठी काश्मीरला गेलेले आहेत. ही हरिडली बॅक टू दी बार्बर शॉप अँड टोल दीपचंद. आणि ते पटकन बार्बरच्या शॉपमध्ये आले आणि तिथे असलेल्या दीपचंदला म्हणाले द बर्ड हॅज फ्लोन, पक्षी उडून गेला. म्हणजेच काय तर सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदराव आपला तालुका आपलं गाव सोडून निघून गेलेले आहेत. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. नक्कीच याचा अर्थ बँक बुडायला लागलेली आहे, बँक दिवाळखोरीला निघालेली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ दी शॉप. आणि ते पटकन त्या शॉपमधून बाहेर पडले मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि लगेचच ते आपल्या ऑफिसच्या दिशेने गेले
आपल्या चेकबुकची व्यवस्था करण्यासाठी. नेक्स्ट आहे, द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ दी रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आणि ही जी न्यूज होती की पिपल नगरची बँक बुडायला लागलेली आहे, कोलॅप्स व्हायला लागलेली आहे, तर ही न्यूज एकदम आगीसारखी, म्हणजे वणवा कसा पेटतो, तर वणवा पेटल्यासारखी ती पूर्ण पिपल नगरच्या गावामध्ये पसरली. फ्रॉम दी जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू दी शॉप, सर्क्युलेटेड अमंग्स दी कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स टू द बेटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, दी बेगर सिटिंग ऑन दी पेवमेंट. पेवमेंट म्हणजे फुटपाथ. आणि ही जी बातमी होती, हे जे रुमर होतं, हा जो ही जी अफवा होती, तर ती एकदम फॉरेस्ट फायरसारखी वणव्याच्या वेगाने ती पूर्ण पिपल नगरमध्ये पसरली. पहिल्यांदा ती त्या किराणा मालाच्या दुकानाकडून गिरायकांपर्यंत पोचली, मग गिरायक इकडे तिकडे जाणार तर ते सगळीकडे पोचली, मग त्याच्यानंतर पुढे बेटल सेलर म्हणजे पानवाल्याकडे पोहोचली, त्याच्यानंतर टेलर म्हणजे जे कपडे शिंप्याकडे पोहोचली, आणि त्याच्यानंतर मग ती इतर अनेक दुकानांमध्ये गेली, मग ज्वेलर म्हणजे जे सोने विकतात ते सोनाऱ्याकडे गेली, आणि त्याच्यानंतर रस्त्यावरती एक फुटपाथवरती एक भिकारी बसायचा तर तिकडे पण गेली. त्यानंतर पुढे आहे ओल्ड गणपत. द बेगर हॅड अ क्रूक्ड लेग, ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन दी पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. आणि तो जो गणपत जो बेगर होता तो कसा होता, त्याचा एक पाय क्रुक्ट म्हणजे असा एक पाय त्याचा वाकडा झालेला होता, आणि त्याच्यामुळे तो खूप वर्षापासून त्या फुटपाथवरतीच आर्म्स म्हणजे काय तर भिक्षा मागणी किंवा भीक मागत बसलेला असायचा. स्क्वॅटिंग म्हणजे एका स्पेसिफिक जागेवरती तो बसायचा. ओके, सो इन द इव्हनिंग सम वन वूड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. आणि रात्री कोणीतरी यायचं आणि त्याला एखाद्या गाडीवरून वगैरे हातगाडीवरून वगैरे घेऊन जायचं. ही हॅड नेवर बीन नोड टू वॉक. आणि त्याला चालणं हे माहितीच नव्हतं, कारण त्याचा लेग कसा झाला होता, पाय कसा झाला होता, वाकडा झाला होता. बट नाव, पण आता मात्र, ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, पण आता मात्र हे त्याला कळलं की बँक आता काय होणार आहे, कोलॅप्स होणार आहे, बँक आता बुडणार आहे, तर गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन. ॲस्टॉनिश्ड म्हणजे आश्चर्यचकित करणे. मग गणपतने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. आणि तो त्याच्या पायावरती उभा राहिला, उड्या मारत मारत, आणि ॲक्च्युअली एवढ्या फास्ट पळत पळत तो बँकच्या दिशेने गेला. म्हणजे त्याचा पाय वाकडा झाला होता, क्रूक्ड झाला होता, पण तरीही तो म्हणजे एवढा फास्टली उड्या मारत पळत 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 तो कुठे गेला, बँकच्या दिशेने गेला. इन सून बिकेम नोन दॅट ही वॉज हॅड अ 1000 rupees इन सेविंग. आणि लवकरच हे कळलं की त्याच्या बँकमध्ये, म्हणजे त्या बँकमध्ये त्याचे किती होते, 1000 rupees होते, सेविंगमध्ये होते, त्याच्यामुळे तेवढा पळत पळत गेला होता. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. आणि सगळे जे लोक होते ते घोळक्या घोळक्याने रस्त्यावरती उभे राहिले होते, आणि आता जे बँकबद्दल जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यावरती चर्चा करत होते. पीपल नगर सेल्डम हॅज अ क्रायसिस, सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक्स ऑर ड्रॉट. And the imminent crash of the People Nagar Bank set everyone talking and spectacularing and rushing about in a frenzy. आणि People Nagar Bankवरती क्वचितच असं काहीतरी संकट यायचं, कधी फ्लड यायचं नाही, किंवा कधी अर्थक्वेक यायचं नाही, किंवा कधी दुष्काळही यायचा नाही. परंतु आता मात्र People Nagarची ही जी बँक आहे ही बुडणार आहे या बातमीनेच सगळे जे लोक होते तर ते चर्चा करत बसले होते. आणि त्याच्यानंतर पुढे आहे सम बूस्टेड ऑफ देअर फार साईट नेट्स. आणि काही जण स्वतःच्या दूरदृष्टिकोनाबद्दल स्वतःचंच कॉंग्रॅच्युलेशन करत होते, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅविंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. आणि ज्यांनी त्यांचे पैसे ऑलरेडी त्या बँकमधून आधीच काढून घेतले त्यांचं पण ते अभिनंदन करत होते की बरं झालं तुम्ही आधीच काढून घेतले, और ऑन नेवर हॅविंग पुट एनी इन. आणि काही जणांनी तर त्या बँकमध्ये अकाउंटच खोललं नव्हतं त्यांचं पण लोक अभिनंदन करत होते. Others speculated on the reasons for the crash, putting in all down to excess indulged in by said Govindram. आणि बाकीचे जे लोक होते तर ते हे सगळं होण्यामागे काय कारण असेल तर याबद्दल ते चर्चा करत होते की सेट गोविंदराम यांच्या उधळपट्टीमुळेच तर ही वेळ आली नसेल ना, असं काही जण म्हणत होते. द सेट हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन. आणि काही लोक तर म्हणाले की सेट हे राज्य म्हणजे हे स्टेटच सोडून गेलेले आहेत. ही हॅड फ्लेड द कंट्री, दुसरा एखादं म्हणाले की ते आपला देशच सोडून गेलेले आहेत. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, आणि तिसरा म्हणाला की ते पीपल नगरमध्येच लपलेले आहेत. आणि ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमॅरिन ट्री, सेड अ फोर्थ.
आणि चौथा म्हणाला की त्यांनी काय केलेलं आहे, पीपल नगरचं जे टॅमरिन ट्री आहे, जे चिंचेचं झाड आहे, तर त्या झाडावरती त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतलेला आहे. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय दी स्वीपर बॉय, आणि तो झाडूवाल्याच्या एका मुलानेच त्यांना गळफास लावून घेतलेला पाहिलेला आहे. असं म्हणजे लोक काही बोलत होते की असं झालं असेल, तसं झालं असेल, असं ते चर्चा करत बसले होते. बाय नून म्हणजे दुपारपर्यंत द स्मॉल बँक हॅड गोन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश, आणि दुपारपर्यंत ती छोटीशी बँक होती आणि त्या बँकमधली सगळी जी रोख रक्कम होती तर त्या ती सगळी आता घेऊन गेले होते लोक, म्हणजे रेडी कॅश आता संपलेली होती. अँड द हॅरास्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा, आणि जो मॅनेजर होता त्या बँकचा तर तो आता खूप द्विध मनस्थितीमध्ये होता, त्याला काही कळतच नव्हतं काय चाललं आहे आणि काय होतं आहे. एमर्जन्सी फंड्स कुड बी ओनली ऑप्टेंड फ्रॉम अनादर बँक सम 30 miles डिस्टंट, अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्युएट द क्राऊड टू वेट अंटील देन. आणि एमर्जन्सी फंड्स म्हणजे एमर्जन्सी रक्कम जर उभी करायची असेल तर दुसऱ्या बँककडून घ्यावी लागते, आणि दुसरी बँक ही 30 mile लांब होती आणि तोपर्यंत या सगळ्या लोकांना या सगळ्या गर्दीला थांबवून धरता येईल असं काही मॅनेजरला वाटत नव्हतं. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर, आणि सेठ गोविंदराम काश्मीरमध्ये गेले होते आणि त्यांच्याशी संपर्क साधता येईल असं काही शक्य नव्हतं, कारण ते काश्मीरमधल्या ज्या हाऊसबोटवर होते तर त्या ठिकाणी संपर्क साधता येत नव्हता. पीपल वर टर्न्ड बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोविंग डे, आणि लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून त्यांना काउंटरवरून परत पाठवलं जात होतं. दे डीड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट, आणि त्यांना काही हे आवडलं नाही की आपल्याला परत पाठवलं जात आहे. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव अस अवर मनी ऑर वी विल ब्रेक इन, आणि मग ते काय सगळेजणं काय झाले, बँकेजवळ गोळा झाले आणि मग ते सगळे ओरडू लागले की आम्हाला आमचे पैसे परत करा नाही तर आम्ही बँक फोडू. अँड फेच द सेठ, आणि सेठला आमच्यासमोर उभं करा. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर, आणि आम्हाला माहिती आहे की ते डिपॉझिट लॉकरमध्येच लपून बसलेले आहेत असं काहीजण बोलू लागले. मिसेफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड, आणि काही असे लोक होते जे असे खोडकर किंवा टवाळखोर लोक होते की ज्यांचा एक पैसा पण त्या बँकमध्ये नव्हता तरी पण गर्दीमध्ये सामील होत होते ते, आणि त्या गर्दीला त्या जमावाला ते काय करत होते, भडकवत होते. त्याच्यानंतर द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅकॅट देम, आणि मॅनेजर जो होता तर तो त्या दारा बँकच्या दारामध्ये येऊन सगळ्यांना शांत करायचा भरपूर प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट, आणि त्याने हे सगळं सांगून टाकलं होतं की बँककडे भरपूर पैसा आहे परंतु आता लगेच तो अवेलेबल करणं शक्य नाही आहे असं तो सगळ्यांना सांगत होता. ही अर्ग्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे, आणि तो सर्वांना विनंती करत होता की आता तुम्ही घरी जा आणि दुसऱ्या दिवशी या. वी वॉन्ट इट नाव, पण आम्हाला ते आत्ताच पाहिजे, चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड, आणि त्या गर्दीमधला कोणीतरी एक असं म्हणाला की नाही आम्हाला आमचे पैसे आत्ताच पाहिजे, आत्ताच द्या असं तो म्हणू लागला होता. आत्ता 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 नाव 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 ओके. अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक, आणि कुठून तरी एक वीट आली आणि पीपल नगर बँकची जी खिडकी होती काचेची खिडकी तर ती फोडून आत घुसली. नथू अरायव्ड नेक्स्ट मॉर्निंग, आणि नथू दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बँकमध्ये आला टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक, का तर त्याचं कामच होतं की बँकच्या पायऱ्या झाडणं, मग बँकच्या पायऱ्या झाडण्यासाठी तो सकाळी सकाळी आला होता. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लेटरिंग द स्टेप्स, आणि मग त्याने पाहिलं की सगळीकडे तो कचरा पडलेला होता, फुटलेले काचेचे तुकडे पडलेले होते, आणि हे सगळं बघून तो खूप वैतागला. रेजिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिसग्यूट ही क्राईड हॉलिगन्स सन्स ऑफ डॉन्कीज ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड ही स्मोट दी स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. मग तो काय म्हणू लागला, तो खूप वैतागला आणि खूप त्याला राग आला, आणि रागाने तो म्हणू लागला की हॉलिगन्स म्हणजे काय गुंड लोक आहेत, कुठले गाढव लोक आहेत की एकतर माझा पगार तर उशिरा देतातच आहे आणि त्याच्याबरोबरच माझं काम पण वाढवून ठेवत आहेत असं तो म्हणाला आणि खूप चिडला. आणि चिडून त्याने काय केलं, तो जो झाडू होता जो ब्रूम होता तर तो त्याने त्या कचऱ्यावरती असा मारला आणि मग तो कचरा सगळे पसरला. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, आणि मग गुड मॉर्निंग नथू असं कोण म्हणालं, तो वॉशरमॅनचा बॉय तो
जो की त्याला आधी भेटला होता स्टार्टिंगला, तर तो म्हणाला, ज्याचं नाव होतं सीताराम, त्याच्या सायकलवरून उतरत तो नथूला म्हणाला, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ? आणि तू रेडी आहेस का दुसऱ्या एखाद्या नवीन जॉबला जॉईन व्हायला पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून? कारण त्याने ऑलरेडी एक जॉब बघितलेला असतो. यू विल हॅव टू, आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. अरे तुला तो जॉब बघावाच लागेल, तू तयार आहेस ना? कारण आता बँक बुडायला लागली आहे म्हटल्यावरती तुला तो जॉब करावाच लागेल. हाउज दॅट? असं कसं काय? सेड नथू. नथू म्हणाला, हॅवंट यू हर्ड? वेल, यू हॅड बेटर वेट हिअर अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डीड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्प्रेड अवे ऑन हिज सायकल. मग नथू म्हणाला की असं कसं काय? तर मग तो जो सीताराम होता, जो वॉशरमॅनचा सण होता, तो काय म्हणतो की म्हणजे तू ऐकलं नाही आहेस का? बरं ठीक आहे, मग तू थोडा वेळ इथे थांब, पीपल नगरची हाफ पॉप्युलेशन येईलच आणि स्वतःचे पैसे मागेलच, तोपर्यंत तू इथे थांब, असं तो सीताराम म्हणाला. आणि असे मस्त हवेमध्ये हात उडून, स्वतःचं त्या बँकमध्ये अकाउंटच नाही आहे याच्या आनंदामध्ये तो निघून गेला त्याच्या सायकलवरून. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. आणि नथू परत रिटर्न त्याच्या कामाकडे आला, ते पायऱ्या झाडण्यासाठी. आणि मग स्वतःच पुटपुटत काहीतरी म्हणू लागला. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, आणि जेव्हा त्याने त्याचं काम संपवलं, ही सॅट डाऊन ऑन दी हायेस्ट स्टेप, आणि तिथल्याच एका मोठ्या पायरीवरती तो बसला. आणि टू अवेट दी अरायवल ऑफ दी मॅनेजर, आणि मॅनेजर यायची तो वाट पाहू लागला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, आणि त्याचा पगार आज मी आज पगार घेणारच या निर्धाराने तो त्या ठिकाणी बसला होता. ओके, हु वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. आणि बँक बुडेल असं कोणाला तरी वाटलं होतं का? असं तो स्वतःलाच म्हणू लागला. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स, आणि थोडंसं दूरवर पाहू लागला आणि विचार करू लागला. आय वॉन्डर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड, आणि मला असं म्हणजे मला खूप आश्चर्य वाटते की हे असं कसं काय झालं असेल. अशा पद्धतीने या ठिकाणी नथूलाच कळत नाही की असं कसं झालं असेल. तर ह्या एक रूमर होता की म्हणजे बँक तर कोलॅप्स होणार नव्हतीच, पण एक अफवा पसरली गेली होती आणि त्याच्यामुळे एवढा सगळा गोंधळ झाला होता. अशा पद्धतीने हा पाठ आहे. याचा वर्कशॉप नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड केला जाईल. त्याचबरोबर हे जे काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.